पर ना इसका खुनखार है। आंखों की पुतली पढ़ना चाहिए है इसका। इस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई क्या बात की रे, उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। काय पेशंट कसं वाटतंय आता? आता एकदम बेस्ट वाटते मला। आऊ सकाळी नाश्ता पण चांगला केला तिने। हो मग स्वतःची मुलगी स्वतःच्या हाताने भरवते म्हटल्यावर कोणीही पोटभर खाणारच ना। तुम्हाला स्पष्ट सांगू का, यांना बरं वाटण्यामागे आमच्या औषधापेक्षाही तुमच्या मुलीचाच हात जास्ती आहे। तुमची शक्ती तुमच्या सोबत असेल ना तर त्यांना आमच्या औषधाची सुद्धा एक गरज भासणार नाही। थँक्यू शक्ती बाळा। आता हे कशाबद्दल? आपल्या आईला भेटायला आल्याबद्दल। डॉक्टरांच्या बोलण्यानं आता तर माझी खात्रीच पटली। शक्ती हेच आमच्या आयुष्यातलं सुख आहे आणि आम्ही सुखानं तेव्हाच राहू शकतो जेव्हा शक्ती आमच्या सोबत असेल। त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे। कदाचित लवकरात लवकर गावी निघून जावं लागणार आहे। रूपा, रूपा काय झालं? काही साहेब काय आहे? कोणत्या वेळी कोणती कामं करायची सांगायला हवं का तुम्हाला? आधी तिच्या शाळेची वेळ झाली, अजून युनिफॉर्म इस्त्री केलेला नाहीये। अहो पण मी काय, आता मला कोणतंही कारण नकोय। आधी तिच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही। टिफिन कमलाई काय झालं तैसा? अगं आदितीचं टिफिन कुठे आहे? टिफिन भरला नाहीये। का भरला नाहीये टिफिन? झालं, ज्या चुका रूपा करते त्या चुका आता तूही करायला लागलीयस। तोंडाकडे काय बघत बसलीयस? जा युनिफॉर्मला इस्त्री करून ये आणि तुम्ही पण टिफिन भरा बरं। ताईसाहेब आज आपली आदिती घरी नाहीये। मी पण त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते। घरी नाहीये म्हणजे गार्डन मध्ये गेलीय ना। ही एक कार्टी, खेळायला फक्त निमित्त हवं असतं। आता शाळेची वेळ तुमच्याच लक्षात राहत नाही तर तिच्या काय लक्षात राहणार आहे? तुम्ही आधी भानावर या। हो आपली आदिती आज हॉस्पिटलमध्ये, अजून ती घरी आलेली नाहीये। मग शाळेत जाण्याचा प्रश्न कुठे येतो ना? आणि म्हणूनच मी पण तिच्या कपड्यांना इस्त्री नव्हती केली। हल्ली हे माझ्या बाबतीत असंच घडतंय। माझ्या काही लक्षातच राहत नाही। एवढं मी तिला बजावून सांगितलं होतं, जाऊ नकोस हॉस्पिटलमध्ये, जाऊ नकोस, तरी माझं ऐकलं नाही, निघून गेली। मला न विचारता, मला न सांगता त्या पोलीस ऑफिसरचा हात धरून निघून गेली। एवढं सगळं सांगूनही ती का गेली हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारते ना तेव्हा मला एकच उत्तर मिळतं। तिच्या आधीच्या आईने हाताची नस कापून घेतली। मी एक काम करते, मी पण माझ्या हाताची नस कापते। एक नाही तर दोन्ही हातांच्या नसा कापते म्हणजे माझी अतिथी माझ्याकडे धावत पळत येईल। मला माझी मुलगी हवी आहे, मला माझी मुलगी हवी आहे। सोडा मला, काय करता? मला माझ्या मुलीला परत आणण्यासाठी अशाणपणा करायचा आहे। ती माझी मुलगी आहे आणि तिच्यावर फक्त आणि फक्त माझाच अधिकार आहे। ती फक्त माझ्या जवळ असायला हवी आहे। आहो ती तुमचीच मुलगी आहे आणि ती लवकरच तुमच्याकडे परतही येणार आहे। स्वतः इन्स्पेक्टर तिला घेऊन येणार आहेत। त्यांनी स्वतः तसं सांगितलंय ना, मग का स्वतःला त्रास करून घेता एवढा?
कुणीही कितीही काहीही बोललं तरी तरी आता ती माझ्या बरोबर नाहीये आणि हीच गोष्ट मला सहन होत नाहीये. ती माझ्या जवळ नसून ती दुसऱ्या कोणाजवळ तरी आहे. नुसत्या विचारांनी अंगाची आगाग होते, घुसमट होते आतून, सतत डोक्यात मुलीचे विचार. आता तर मला मामा, मला असं वाटतंय की मला आधीसारखंच वेड लागतंय. यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा काय हो ना, नाही सांगा ना तुमचं काय म्हणणं आहे. तुम्हाला काय विचारतीये मी, मला माहितीये ना मला काय होतंय ते. मला वेड लागतंय, मला 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 खरंच वेड लागतंय. मावशी अगं, तू थोडी शांत राहा आणि त्यांनाही शांत राहू दे. काही गोष्टींच्या बाबतीत जास्त बोलण्यापेक्षा शांत राहण्याचा जास्त फायदा असतो. हॅलो डॉक्टर. हॅलो. पेशंट बद्दल काय सांगाल? पहिल्यापेक्षा खूप सुधारणा आहे. काळजी तर तसं काही कारण नाहीये, त्यामुळे लवकरच आम्ही डिस्चार्जची प्रोसिजर चालू करू. डिस्चार्जची प्रोसिजर करताना मॅडम तुमची पण सही लागेल. प्रोसिजर सुरू झाली की आम्ही तुम्हाला कळवूच. ओके, थँक्यू डॉक्टर. इन्स्पेक्टर मॅडम. हां. आम्हाला पण तुमचे आभार मानायला हवेत. कशाबद्दल? अहो, या सगळ्या बाबतीत तुम्ही लय धावपळ केली बघा, म्हणून माझी बायको माझ्या हाताला लागली. नाहीतर काय झालं असतं काहीच सांगता आलं नसतं बघा. माणुसकीच्या नात्यानं जे जे करणं शक्य होतं ते आम्ही केलं. बस, डॉक्टरांनी आत्ताच डिस्चार्ज बद्दल सांगितलं, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पेशंटला कोर्टात हजर करायचं. अहो मॅडम, हे काय मध्येच? त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. बर मॅडम, ते सगळं ठीक आहे, पण शक्तीच्या आईला ताबडतोब सोडतील ना? समज देऊन नक्कीच सोडतील. त्यांना कोर्टात हजर करणं हा फॉर्मॅलिटीचा फक्त एक भाग असणार. फॉर्मॅलिटीज पूर्ण करून पेशंटला तुमच्या ताब्यात देणार आणि शक्तीला तिच्या आईकडे, मैत्रेयी मॅडमकडे सोडणार. मॅडम मला सांगा, या सगळ्याला किती टाइम लागल? साधारण 2-2.5 तासांची प्रोसिजर असेल ही, त्यामुळेच तुम्हाला सांगते तुम्ही इथेच थांबा, कुठेही जाऊ नका. होय मॅडम. आणि हो, शक्तीची काळजी घ्या. मी आलेच बाकीच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करू. शक्ती, ये इकडे बस. तुला चहा चपाती आवडते ना? अजून देऊ. बाबा, मला गरगरल्यासारखं होत. काळजी करू नको, तुझा बाप आहे ना. हे घ्या, या काही डॉक्युमेंट्सवर कोर्टाची सही आणि शिक्का गरजेचा आहे. सरकारी वकील गाठून ते कम्प्लीट करून घ्या. येस मॅडम.
वसंतचाही नेमका आत्ताच का फोन लागत नाहीये? मॅडम, तुम्ही हॉस्पिटलला फोन का करून बघत नाही? म्हणजे ते पेशंटच्या सोबतच असतील ना आता. हा, गुड आयडिया. प्रगती हॉस्पिटल, इन्स्पेक्टर अनुजा पाटील बोलतीये. हा बोला मॅडम. आपल्या हॉस्पिटलमध्ये गीता नावाची पेशंट आहे, तिच्या नवऱ्याशी मला बोलायचंय, त्याला बोलवा प्लीज. पण ते इथे नाही आहेत. पेशंट जवळ असतील बघा. नाही मॅडम, बराच वेळ झाला त्यांना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या मुलीला आम्ही कोणीच पाहिलेलं नाही आहे. काय सांगताय? हो कॉन्स्टेबल. यस मॅम. मला काहीतरी गडबड वाटतीये. या सगळ्या फॉर्मॅलिटीज तुम्ही कम्प्लीट करून घ्या, मी पटकन हॉस्पिटलला जाऊन येते. ठीक आहे, ठीक आहे मॅम. एक्सक्यूज मी. यस मॅम. इथे वसंत आणि ती लहान मुलगी होती इथे कुठे? मॅम, मी तुम्हाला फोनवरच सांगितलं की इथे आम्ही कोणीच त्यांना बघितलेलं नाही आहे. असं कसं गायब होतील ते? आणि प्लीज सिरियसनेस जपा, कोणीतरी पाहिलंच असेल ना त्यांना इथून जाताना. मॅम, बाकीच्यांचं तर मला नाही माहिती, पण मी तरी नाही बघितलंय त्यांना. इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, म्हणजे फुटेज बघते. पटकन मला फुटेज दाखवा. मॅडम. बोला मॅडम. मैत्री मॅडम कुठे आहेत? ताईसाहेब त्यांच्या रूम मध्ये आहेत, मी बोलव नेमते. प्लीज जरा लवकर. अदिती, कुठे आहे माझी अदिती? अदिती, अदिती बेटा, कुठे आहेस तू? कालपासनं वाट बघतेय मी तुझी. ये ना आता लवकर समोर माझ्या. लपाछपीचा खेळ खेळतीयस का तू? कालपासनं समोर नाहीयेस ना माझ्या, तर मी रागवलंय तुझ्यावर. आदिती, आता ओरडा खायचाय का तुला? बेटा प्लीज ये ना माझ्या समोर लवकर. मॅडम, मॅडम प्लीज, तुम्ही जरा शांत होता का? प्लीज, मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही प्लीज जरा शांतपणे समजून घ्या. ते काही नाही, ते सगळं जाऊ देत. मला आधी माझी मुलगी कुठे आहे ते सांगा. तुम्ही तिला घेऊन आलात ना? हो, मी तिलाच घेऊन येणार होते. घेऊनच येणार होते म्हणजे? कुठे आहे ती? हा, तुम्ही तिला घेऊन येणार होतात ना? कुठे आहे ती? सॉरी टू से मॅम, पण तुमच्या शक्तीला किडनॅप करण्यात आले. स्वतःला तिचे वडील म्हणणाऱ्या वसंतांना किडनॅप केले तिला. सॉरी मॅडम, एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. याबद्दल आपलं आधीच बोलणं झालं होतं. मला माहित होतं माझ्या मुलीच्या बाबतीत काहीतरी वाईट घडणार आहे, म्हणून मी विरोध करत होते, म्हणून तळमळीने सांगत होते की नको जाऊ, नाही तिला मी पाठवू शकत. तुम्ही तिच्याशी बोललात आणि तुम्ही तिला घेऊन गेलात, आणि त्यावेळी पण तुम्हाला मला सांगावं असं वाटलं नाही. मला ना आधीच संशय आला होता यात तुमचाच काहीतरी हात आहे, म्हणून तुम्हाला त्या आधीच्या आईबाबांचा जास्तच पुळका येत होता. ते काही नाही, मला काहीही माहित नाही, मला माझी मुलगी हवी आहे. जोपर्यंत मला माझी मुलगी मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मॅडम, मी हेच सांगते तुम्हाला, तुमच्या मुलीला सुरक्षित परत आणणं
ही आता माझी जबाबदारी आहे. जोवर मी तिला सुखरूप परत आणत नाही तोवर मीही स्वस्थ बसणार नाही. शब्द आहे माझा. मी शक्ती नाहीये, आदिती आहे. स्वतः शक्तीनं मला फोन केला होता आणि तिनंच सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येऊन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं म्हणून. नकोय मला. अहो ताईसाहेब, कालपासून काहीच खाल्लेलं प्यायलेलं नाहीये तुम्ही. का स्वतःला त्रास करून घेताय? निदान पाणी तरी घ्या ना, तेवढंच तुम्हाला बरं वाटेल. तुम्हाला सांगितलं ना मला नको आहे पाणी. अहो पण बस काय चाललंय? सांगितलेलं कळत नाही का? मी सांगितलेलं काही ऐकायचंच नाही हे ठरवलंय का तुम्ही? मला वाटतंय मनासारखं जगावंस तर जगू द्या ना. मला वाटतंय एकटं बसावंस तर बसू द्या ना. नेहमी स्वतःच का खरं करायचं असतं तुम्हाला? माझी मुलगी हरवली आहे. यावेळी मला काय वाटत असेल, माझ्या मनाला काय यातना होत असतील याचा विचार करा ना. माझं ठरलंय आणि शेवटचं सांगते, जोपर्यंत माझी आदिती परत येत नाही तोपर्यंत मी हे नाही पिणार पाणी. आणि प्लीज मला एकटीला सोडून द्या. किंग बॉस, आता काय करायचं ते तर सांगा ना. सांगणार, वेळ आली सगळं काही सांगणार. नमस्कार अहो साहेब. नमस्कार. असं इतक्या तातडीने कसं काय येणं केलं? साहेब, तुम्ही डोक्याला तेल लावता का? आता हे काय मध्येच डोक्याला तेल लावलं असं सांगितलं तर तुम्ही काय मालिश करून देणार आहे का? नाही करू ना, अजून तशी वेळ आली नाही आमच्यावर. पण विचारणं हे आमचं कर्तव्य आहे ना. आज तुम्ही तेल लावलंय का म्हणून विचारलं, उद्या कांगवा आहे का म्हणून विचाराल, आणि परवा सांगाल की कांगव्याने स्वतःच स्वतः भांग पडा म्हणून विचारलं. बाकी तू एकटा असत ना, तुला त्याच कांगव्याने माझी पाठ खाजवायला लावली असती. पण आता रावसाहेब आहे ना समोर, त्यांच्या समोर कस जरा मर्यादेचं भान ठेवावं लागत. मुद्द्याचं बोला. हो साहेब, मुद्द्याचंच बोलतो ना. साहेब, तुम्ही जरी आज डोक्याला तेल लावलं नसतं ना तरी ही बातमी ऐकून तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागणार आहे. ते काय म्हणतात ते काय नाही ते कलेजे में थंडक याचा पण अनुभव येणार आहे. बातमी काय? बातमी बोला. मैत्रीला वेट लागलंय. काय अहो साहेब, खरंच ना? एकदम खरंय. अहो तिची मुलगी गायब झाल्यापासून तिने खाणं पिणं सोडलंय आणि सारखी फक्त तिच्या मुलीची वाट पाहत बसते. साहेब, असंच जर चालू राहिलं ना तर मैत्रीला पहिल्यासारखं वेळ लागायला फार वेळ नाही लागणार. कमाल आहे, त्या मैत्रीला हरवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला पण तिच्या पुढे आम्हाला कधीच जिंकता नाही आलं. तिची मुलगी गायब काय झाली, रिझल्ट मिळायला सुरुवात पण झाली. अहो साहेब, ते गोष्टीतलं नाही का तो राजकुमारीचा जीव पोपटात असतो? अहो तसंच या मैत्रीचा जीव तिच्या पुरीत आहे. बरोबर बोलताय तुम्ही. आज तिची मुलगी तात्पुरती गायब झाली तर ही अवस्था आहे. उद्या आपल्याकडून तिची मुलगी गायबची गायब झाली तर सुसाईड. 101% मैत्री सुसाईड करणार साहेब.
चांगलं आहे ना ते. अहो नाही नाही साहेब, हा हो तिची मुलगी ती आदिती, हा ती आमच्यासाठी आमच्या तिजोरीची चावी आहे, म्हणजे काही वर्षानंतर उघडणार आहे, त्यामुळे ती जिवंत असणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे साहेब. मैत्री जर मरणार असेल ना तर अशा हजारो तिजोऱ्या तुमच्यासाठी उघडून देईन. काय सांगता साहेब? त्या बाबतीत आमच्या डोक्यात ऑलरेडी प्लॅन तयार आहे. तुम्ही निघा आता, आम्ही सांगू तेव्हा जे सांगू ते करायला तयार राहा. असं असेल ना साहेब, तुम्ही अगदी निश्चिंत राहा, अहो काळजीच करू नका, येतो मी, करू ना. जेवणाचं ताट वाढायला घेतीये, दोन घास खाऊन घ्या ना. नाही नको. अहो तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येऊ का? ज्यूस घेतल्यावर तुम्हाला थोडं बरं वाटेल. नाही मला ज्यूस पण नको. अहो पण जर का तुम्ही असं काही खाल्लं प्यायलं नाही तर तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल ना. एकदा सांगून कळत नाही का मला काही नकोय ते, आणि तसंही हे माझं घर आहे, मला काही हवं असेल तर मी स्वतःच्या हाताने करून घेईन, मला कोणाच्या उपकाराची गरज नाहीये. शेवटचं सांगते, जोपर्यंत माझी मुलगी परत येत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही, आणि तरीही तुम्ही मला त्रास देत असाल तर मी निघून जाईन कायमची, कळलं?